नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जय हिंद। निखिल आपलं मिशन पोलीस भरती या यूट्यूब चॅनल वर पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, संध्याकाळी आज अकोला एसआरपीएफ गट 11 ची आज प्रश्नपत्रिका झाली, त्याची मराठी व्याकरण आणि जीके आणि चालू वर्षाचे आपण उत्तरे पाहिलो। आता बघूयात या व्हिडिओ मध्ये गणित आणि बुद्धिमत्ताचे काही प्रश्न जे आहेत। मित्रांनो, प्रश्नपत्रिका अत्यंत सोपी आहे, मला देखील माहिती आहे, परंतु 3 ते 4 प्रश्न असे आहेत ते वारंवार परीक्षेला येतात। तर पापडे सर जे आहेत ते तुम्हाला आज मॅथचे काही 50 ट्रिक सांगणार आहेत, जे तुम्हाला पेन न लावता तुम्हाला या व्हिडिओ मध्ये बघायला मिळतील। तर बघूया आजचा व्हिडिओ। प्रश्न गणिताचा हा बघा, 7 × 8 + 9 × 4 + 5 × 6 हा आपल्याला बहुपदीय पद्धतीने सोडवायचा आहे, म्हणजे पहिल्यांदा गुणाकार सोडवावा लागेल। 8 × 56 + 9 × 36 + 5 × 30 यांची बेरीज आता करावी लागेल आपल्याला। त्यात आहे 50 + 6, त्याच्यात आहे 30 + 6 + 30 + 30 = 60 + 50 = 110 आणि हे 6 × 6 = 12, म्हणजे टोटल किती झाली 122। याचं उत्तर आहे मित्रांनो 122। अशा पद्धतीने आपण मित्रांनो 10 नंबरचा प्रश्न आहे, 18 व 24 यांचा लसावी व मसावी काढा। 18 व 24 चा आपल्याला लसावी आणि मसावी काढायचा आहे, 18 आणि 24 चा। बघा, लहान संख्येने भाग द्यायचा 2 ने, 2 × 9 = 18, 2 × 1 = 4। आता 3 ने भाग जातो मित्रांनो, 3 × 3 = 9, 3 × 4 = 12। आता कुठलेही एका पाड्यात नाही, यांचा मसावी किती आला, मसावी किती आला 2 × 3 म्हणजे 6 आला। तर लसावी किती आला, लसावी बघा 2 × 3 = 6, 6 × 3 = 18, 18 × 4 = 12। लसावी 6 आणि मसावी 12, मसावी 6 व लसावी 12। पुढचा प्रश्न आहे, एक्स ही एक विषम संख्या आहे, तर खालीलपैकी सम संख्या कोणती। हे पर्याय आहेत मित्रांनो। आता बघा, कुठलीही विषम संख्येमध्ये आपण जर सम संख्या मिसळवली, म्हणजे समजा विषम संख्या 3 आहे त्याच्यात सम मिळवली, तर त्याचा उत्तर हे नेहमी विषमच येणार आहे। त्याच्यामुळे पहिला पर्याय असू शकत नाही, पहिला पर्याय असू शकत नाही। दुसरा पर्याय, कुठल्याही विषम संख्येची दुप्पट केली, समजा कुठल्याही विषम संख्येत 3च घेतली आपण, 3ची जर दुप्पट केली तर ती सम होते, पण कुठल्याही सम संख्येमध्ये जर विषम संख्या मिळवली तर ती विषम संख्या होते। त्याच्यामुळे दुसराही ऑप्शन गेला मित्रांनो। तिसरा ऑप्शन बघा, कुठल्याही विषम संख्येमध्ये जर आपण कुठल्याही विषम संख्येमध्ये आपण जर दुप्पट केली, 3ची दुप्पट 6 होते, त्याच्यातून जर आपण वजा 4 केले तर आपल्याला सम संख्या भेटते, म्हणजे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 हा उत्तर योग्य आहे। मित्रांनो पुढचं गणित बघू। हे गणित जवळपास प्रत्येक पेपरला महाराष्ट्रामध्ये जेवढ्या ठिकाणी झालेलं आहे प्रत्येक पेपरला हे गणित तुम्हाला दिसतंय मित्रांनो। तर आपण पहिल्यांदा गणित बघू। एका शेतात काही गायी व काही म्हशी आहेत, गुराखी आहेत। गायी व गुराखी यांच्या पायांची संख्या मित्रांनो पायांची एकूण संख्या मित्रांनो 98 दिलेली आहे व डोक्यांची संख्या 26 दिलेली आहे। तर या ठिकाणी गायी व गुराखी किती। मित्रांनो या प्रकारचा प्रश्न प्रत्येक जिल्ह्याला विचारलेला आहे, जवळपास सगळ्यांना माहिती आहे की हा प्रश्न येणार आहे। काय येणार आहे, हा वेळ खाऊ प्रश्न आहे। वेळ खाऊ प्रश्न म्हणजे कसं, तुम्ही आतापर्यंत भरपूर पुस्तकांमध्ये बघितलेलं असेल की एक्स मानू वाय मानू या पद्धतीने तुम्ही हे गणित सोडवलेलं आहे। हे गणित समजत नाही बघा, एक्स वाय मानलं तर आपल्याला कसं होत आहे, गणित समजायला जड जात आहे। आणि आपण जर याच पद्धतीने जर परीक्षेला केलो तर या एका प्रश्नासाठी आपण 1 ते 2 मिनिट 3 मिनिट आपण वाया घालू। तर आपण ही सोप्या पद्धतीने एक्स व वाय न मानता कशा पद्धतीने आपण सोडवतो ते बघा मित्रांनो। बघा मित्रांनो, गायी गायी व गुराखी हे 2 एलिमेंट आहेत मित्रांनो। गायीला किती पाय असतात मित्रांनो, गायीला 4 पाय असतात सगळ्यांना। तर गुराख्याला किती पाय असतात मित्रांनो, 2 पाय असतात गुराखी। काय तर आपण असं कन्सिडर करू, प्रत्येकाला डोकं एकच असतं ना मित्रांनो, 26 च्या 26 डोके हे गायीचे आहेत, तर 26 च्या 26 डोके हे गुराखीचे आहेत मित्रांनो। 26 च्या 26 डोके, एका डोक्याला 4 पाय म्हणजे मित्रांनो 104 ही पायांची संख्या आहे, पायांची संख्या। तर इकडे 26 × 52
ही पण पायांची संख्या आली गुणा संख्या आपण पाय हे आपण कन्सिडर केले की 26 च्या 26 गायी आहेत आणि 26 च्या 26 गुरा केले का बर आपण असं केलं कारण की त्यांनी पायांची संख्या आपल्याला दिलेली आहे ना 98 मग या 104 मधून जर 98 वजा केले तर ते बुराक्यांच्या खाली जायचे म्हणजे किती येतात 6 आणि 98 मधून हे 52 वजा केले तर मित्रांनो 46 एक पण काय आले पाय आले ना पायामधून पाय वजा केले आपण म्हणजे पाय आले बघा मित्रांनो पाय हे पायांमध्ये बघ आता 46 आलेला आहे मित्रांनो 6 46 भाग जातो का बघा मित्रांनो 2 ने भाग जातो बेत्रिक 6 तर बेत्रिक 6 म्हणजे 23 गाई व 3 गुराखी आलेला आहे मित्रांनो आता आपण उत्तर चेक करू 23 4 पाय गाईला 23 92 आणि 3 गुराखी गुराख्याला 2 पाय 3 2 6 यांची बेरीज 92 पाय आणि 6 98 पाय आले का मित्रांनो म्हणजे आपण 2 मिनिटात उत्तर काढून व्हेरीफाय पण केलेलं आहे हा या दिशाचा प्रश्न भरपूर लोक निखिल सर मला बोलत होते भरपूर लोक हा प्रश्न सोडतात मित्रांनो याच्यामध्ये फक्त वाचन कौशल्य आणि दिशा ज्ञान हे 2 बेसिक गोष्टी जर तुम्हाला येत असतील तर हा प्रश्न खूप सोपा प्रश्न आहे बघा मित्रांनो आपल्या हात नेहमी पूर्व दिशेला असतो या साईडचा असतो पूर्व त्याच्या अपोजिट असतो मित्रांनो पश्चिम त्याच्या अपोजिट कुठला असतो मित्रांनो पश्चिम खाली मित्रांनो दक्षिण आहे तर वर उत्तर आहे वर उत्तर आता या गणिताला वाचताना आपल्याला तुकडे करावे नरेश पश्चिमेला चालत आहे हा जे नरेश आहे आपण कन्फ्युजन करू हा नरेश आहे हा काय करायला पश्चिमेला चालत आहे पहिला तुकडा आला का माझा पश्चिमेला म्हणजे या दिशेला चालला आहे पहिल्यांदा तो उजवीकडे वळला बघा मित्रांनो 1 नंबर दिला कारण की 3 वेळा विचारलेला तो उजवीकडे आता मी या दिशेने चाललो आहे मी उजवीकडे वळणार म्हणजे माझ्या उजव्या हाताला वळणार उजव्या हाताला वळणार म्हणजे उजवीकडे वळा नरेश हा उजवीकडे वळा पुढं परत उजवीकडे वळा 2 नंबर हा 1 नंबर झाला परत उजवीकडे वळा हा 2 नंबर बघा नंतर पुन्हा उजवीकडे वळा आता मित्रांनो पुन्हा उजवीकडे वळा ठीक आहे 3 नंबर याला नंबर दिला मी 3 नंबर मग डावीकडे वळा आता उजव्या साईड ही आहे आता डावी साईड ही आहे तो डाव्या साईडला वळा वळून चालायला लागला तर तो नेमक्या कोणत्या दिशेला बघा मित्रांनो तो पश्चिमेकडे चालला आहे पहिल्यांदा तो उजवीकडे वळा 1 नंबर दिला आपण परत तो उजवीकडे आला 2 नंबर दिला पुन्हा तो उजवीकडे वळा 3 नंबर दिला आता तो इथं उजवीकडे जर असला असता तर या साईडला पण त्याने डावीकडे वळा डावीकडे वळून ही कुठली दिशा मित्रांनो पश्चिम नरेश कुठल्या दिशेने चाललाय पूर्व पूर्व सर नरेश कुठल्या दिशेने चाललाय पूर्व म्हणजे याचं उत्तर काय मित्रांनो पूर्व मित्रांनो हा प्रश्न होता हा प्रश्न कॅलेंडर कॅलेंडरवर प्रत्येक पेपरला एक प्रश्न असतो म्हणजे असतोच त्यामुळे हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो इम्पॉर्टंट का आहे कारण की तुम्ही ज्या पद्धतीने शिकलात त्या पद्धतीने मी हे शिकवतो पण माझ्या पद्धतीने तुम्हाला कसं समजतंय बघा मित्रांनो दोन पद्धती म्हणजे एक पद्धत माझी आहे मी कशी इम्प्रोवाइज केलेली आहे आणि एक पद्धत तुमची बेसिक पद्धतीने आपण सोडू आणि माझ्या पद्धतीने सोडू बघा मित्रांनो 3 मार्च आता 3 मार्च 2004 हा दिवस जर सोमवार असेल त्यांनी काय म्हटलेलं आहे मित्रांनो सोमवार असेल तर 3 मार्च 2011 या दिवशी कोणता वार आहे मित्रांनो 3 मार्चच आपल्याला जायचं त्याच्यामुळे बेसिक लेवल बघू आपण खूप सोपी आहे बघा मित्रांनो 2004 3 मार्च 2004 म्हणजे सोमवार आलेला आहे मित्रांनो सोमवार इम्पॅक्ट लीप वर्षाचा हा फेब्रुवारी महिन्यात असतो मित्रांनो मार्च महिन्यात इम्पॅक्ट नसतो कारण की लीप वर्ष आहे पण इम्पॅक्ट मार्च महिन्यात नसतो फेब्रुवारी महिन्यात असतो त्याच्यामुळे एक वर्षाने एक पुढच्या वर्षी एक दिवसाने पुढे जाणार वार मंगळवार 2005 2006 मित्रांनो बुधवार 2007 गुरुवार 2008 लीप वर्ष आहे बघा
दर चार वर्षांनी येणारा लीप वर्ष, त्याच्यामुळे इथे दोन दिवस पुढे जाणार, म्हणजे गुरुवारला एक शुक्रवार आणि हा शनिवार, 2008 ला शनिवार आहे, 9 ला मित्रांनो रविवार, 10 ला सोमवार, तर 11 ला मित्रांनो मंगळवार. मंगळवार हे आपलं उत्तर आहे. हे सोपं काय आहे मित्रांनो, कारण की 3 मार्च ते 3 मार्च दिलेला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला खूप इझी वाटलं. अशा पद्धतीने ही सोपी पद्धत आहे, एकदम सोपी पद्धत आहे. पण माझी पद्धत बघा मित्रांनो, मी कशा पद्धतीने सोडवतो, कारण की आपल्याला अनुभव आले असतो मित्रांनो, आपण कॅलेंडर मध्ये एक दिवस आपला माग पुढे झालेलाच असतो. मला सगळं येत आहे, पण आपण म्हणतो ना सिरियस मिस्टेक करतो, आपण चुका करतो कॅल्क्युलेशन मध्ये, तर कॅल्क्युलेशन मध्ये चुका टाळायचा प्रयत्न करा ना मित्रांनो. बघा मित्रांनो, हे 3 मार्च 2004 आहे. समजा इथे 21 नोव्हेंबर असला असता, 3 मार्च 2004 हा दिवस जर सोमवार असेल तर, आणि 21 नोव्हेंबर 2011 असेल तर, तेव्हा तुम्हाला ही पद्धत जी आहे सरांनी सांगितलेली सोपी पद्धत जी तुम्ही नेहमी सोडवता, ती पद्धत कामाला येणार नाही. तर जी सरांची पद्धत आहे मूळ पद्धत, ती जर प्रश्न अवघड आला तर त्या प्रश्नाकडे आपण काय करूया, त्या प्रश्नाच्या वेळेस आपण विथ जी पद्धत सरांची आहे ती पद्धत घेऊया. जर तुम्हाला जर तसाच प्रश्न हवा असेल तर सेपरेट व्हिडिओ आपण त्यावरती बनवू शकतो. जर तुम्हाला तसा हवा असेल तर कमेंट करून सांगा, सर नक्की सांगतील. सांगणार ना सर? हो सर, नक्की नक्की सांगू आपण कशा पद्धतीने आपण काढतो. मित्रांनो, हे गणित खूप सोपं आहे, आपण मांडणी करून ठेवली आहे, खूप वेळ जाऊ नये यासाठी. बघा मित्रांनो, 10 मुलांना 20 किलो साखर 30 दिवसात पुरेल, म्हणजे 10 मुलांना 20 किलो साखर 30 दिवसात पुरेल. तर एका मुलाला 2 किलो साखर किती दिवसात पुरेल? हे बघा मित्रांनो, या गणितामध्ये एकदम सिंपल आहे. कार्य करणारा मुलगा कार्य करत आहे ना, 10 मुलं आहेत ना, जे जिवंत एलिमेंट आहेत ते कधीही बदलत नाही, आणि काळ हा कधीही बदलत नाही. कशा पद्धतीने समजून घ्या, 10 मुलं आहेत बरोबर, 20 किलो साखर सांगितली ना, हे 20 किलो साखर या 2 किलो साखरला व्यस्तमध्ये जाणार, कारण की हा एलिमेंट फक्त बदलणार. कार्य करणारे म्हणजे जे जिवंत एलिमेंट असतात ते, व काळ कधीही बदलत नाही मित्रांनो. त्याच्यामुळे खालचा आणि वर धरणार 2 किलो साखर आणि 30 दिवस भागिले वरचा एलिमेंट व्यस्त झाल्यामुळे खाली येणार 1 × 20. आपल्याला दिवस काढायचे, 0 गेला 0 गेला, बेक 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 म्हणजे 10. आता उरलं 5 × 10 × 30 म्हणजे एका मुलाला साखर किती दिवस पुरेल मित्रांनो? 30 दिवस. अशा सोप्या पद्धतीने जायचंय मित्रांनो आपल्याला, कारण हा अख्खा टॉपिक या लेन्थचा आहे. आपण ज्यावेळेस हा टॉपिक मी शिकवेल त्यावेळेस तुम्हाला संपूर्ण समजेल की हे आलं कसं. तुम्हाला समजत नसेल हाच काय एलिमेंट फक्त बदलला, मी सांगतोय ना, हा कार्य करणारे आणि दिवस कधीही बदलत नाही, फक्त हा व्यस्त होत असतो, हे याच्यातली ट्रिक आहे मित्रांनो. हा जर तुम्हाला टॉपिक पूर्ण पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करा, आपण हा टॉपिक पूर्ण घेऊ सर, आपण घेऊ हा टॉपिक घेऊ. मुलांना, बऱ्याच मुलांना हा टॉपिक अवघड जातो, यावरचे जेवढे काही गणित आहेत एक एक गणित आपण मुंबई पिंपरीच्या आधी घेऊ. मित्रांनो हा बघा, हा अपूर्णांकाचा गणित आहे या, आणि प्रत्येक परीक्षेमध्ये अपूर्णांकावर 1 ते 2 प्रश्न हा टॉपिक हाय वोल्टेज टॉपिक आहे. 2 ते 3 प्रश्न सुद्धा असू शकतात मित्रांनो. बघा हा प्रश्न आपण सोडवूया कशा पद्धतीने. 300.203 व 200.502 यातील फरक, फरक म्हणजे काय मित्रांनो? वजाबाकी. फरक म्हणजे काय? वजाबाकी म्हणजे आपल्याला याची वजाबाकी विचारली आहे. पहिला आपण या पूर्णांकाचा अपूर्णांकाला अपूर्णांकात रूपांतर करू. 303 यांच्यामध्ये असतो गुणाकार, 303 900 आणि यांच्यामध्ये असते बेरीज, 900 + 2 900 + 3 वजा 200 × 400 + 5 म्हणजे 405/2. हे बघा मित्रांनो, अपूर्णांकाचा आला. आता हे दिलं असेल तर आपल्याला समजलं, हे दिलेल्यामुळं आपण कन्फ्युज होतो, कन्फ्युज व्हायचं नाही मित्रांनो. अपूर्णांक सिम्पल आहे एकदम. आता आपल्याला छेद समान करायचं मित्रांनो. छेद काय येईल मग? दोघांचा छेद येईल 6. आता 3 ला कितीही गुणल्यानंतर 6 येणार आहे मित्रांनो? 2 ने. म्हणून वर पण मी 2 ने गुणणार, 2 ला 3 ने गुणल्यानंतर 6 येतो, म्हणून वर मी 3 ने गुणणार. कळतं का मित्रांनो? हा 6 यांचा जसा मी 6 येतो ना, त्याच्यामुळे मी 6 लिहिलं. मग 3 × 6 म्हणून वरचे 900 × 1800 आणि 2 × 4 म्हणजे किती लागेल मित्रांनो? 1804 वजा. आता बघा,
पाच साईडला काढा मित्रांनो, 403 चार त्रिकोण 12 म्हणजे 1200 प्लस 5 1205 यांची वजा आता 5 3 सॉरी मित्रांनो 400 त्रिक 1200 आणि 5 त्रिक 15 मी 5 लिहिलो होतो 5 त्रिक 15 आता याची वजा होते. बघा मित्रांनो मोठ्या संख्येतून कधीही लहान संख्या वजा करायची. तुम्ही जर असं सोडवत असाल 1804 वजा 1215 मित्रांनो म्हणजे खूप वेळ लागतो. असा आपल्याला अभ्यास करायचा आहे तरी सुद्धा तुमच्या याच्यासाठी सोडवून दाखवतो. पण बघा इथं बघा 4 मधून 5 झालं का मित्रांनो, या 4 मधून 5 नाही जाऊ शकत म्हणजे हे 14 केलं तर 14 मधून 5 घे याची वजा बघा मित्रांनो. बघा 589/6 आता बघा 6 6 90 54 उरले 4 उरून घेते 6 8 48 उरला 1 किती पैकी 6 पैकी छेदा 6 म्हणजे मित्रांनो हे उत्तर आहे. मित्रांनो बघा पुन्हा अपूर्णांकावर प्रश्न. मी तुम्हाला मागेच बोललो होतो हा एकदम हाय इंटरेस्ट टॉपिक आहे, याच्यावर 2 ते 3 प्रश्न पडणार. पिंपरी चिंचवड मुंबईला तर 100% प्रश्न असणार. बघा मित्रांनो आता नागपूरला पण प्रश्न, नागपूरची प्रश्नपत्रिका अपकमिंग आहे तर नागपूरला पण हा प्रश्न 100% पडणार मित्रांनो, कारण की अपूर्णांक हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे. आता सोडवायचा कसं, यांचा लसावी मित्रांनो, यांचा लसावी बघा, यांचा लसावी घेऊनच आपल्याला सोडवावं लागेल बेरीज करणार. आता 2 3 4 5 मित्रांनो एका संख्येने कुठल्याला भाग जातो का, दोघ्या बेल कमी 3 आहे तसं बेदुनी 4 5 आहे. आता कुठल्या संख्येने भाग जातो, 5 5 × 10 बाहेत्रिक 30 30 × 7 म्हणजे मला एवढं समजलं छेदात 7 आहे. छेदात 7 ऑप्शन मध्ये एकाच ठिकाणी आहे मित्रांनो, पण मी तुम्हाला पूर्ण सोड इथंच तुमचं उत्तर येऊन जातं मित्रांनो, पण मी तुम्हाला पूर्ण गणित सोडून दाखवतो. आता बघा 7 छेदाला 2 लाख किती निघूनल्यानंतर 60 30 म्हणून वर पण 30 30 प्लस 3 लाख किती निघूनल्यानंतर 30 3 लाख 20 निघूनल्यानंतर म्हणून वर पण 20 निघून आहे प्लस 20 4 लाख किती नाही 15 15 × 60 म्हणून वर पण 15 प्लस 15 प्लस का, कारण की सगळ्यांमध्ये प्लस आहे. आता प्लस 5 लाख किती निघूनल्यानंतर 60 मित्रांनो कळत नसलं तर 60 भागून बघायचं 5 बघा मित्रांनो 12 5 7 कळत नसेल तर तुम्हाला म्हणजे किती येणार 12 निघणार वर पण 12 निघणार प्लस 12 यांची बेरीज 30 आणि 20 50 50 आणि 10 60 आणि 5 65 65 आणि 10 मित्रांनो 75 आणि वरचे 2 77 77/7 हे आपलं उत्तर आहे. हे बघा मित्रांनो परत अपूर्णांकाचा प्रश्न, पण यावेळेस आपल्याला गुणाकार विचारले, पहिल्या वेळेस आपल्याला वजाबाकी विचारली, दुसऱ्या वेळेस बेरीज विचारली, यावेळेस गुणाकार विचारले. अपूर्णांकाचा गुणाकार करताना अंशाने छेदाला 3 1 3 3 × 6 अंशाने छेदाला 2 1 2 × 4 बघा मित्रांनो 5 1 5 5 2 2 2 अंशाने छेदाला छेदाने अंशाला आपण भागलं तर गुणाकार होणार उत्तर येतं मित्रांनो 1. तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला प्रश्नपत्रिका, नक्की प्रतिक्रिया कळवा. स्वरांत शिकवण्याची पद्धत जी आहे ती देखील कशी वाटली ती देखील तुम्ही कमेंट करू शकता. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कोणता भाग तुम्हाला समजला नाही किंवा कोणता टॉपिक तुम्हाला अवघड जातो तो तुम्ही कमेंट करून सांगा, जेणेकरून पिंपरी मुंबई आणि जे SRPF जळगावचं आहे किंवा इतर जे पेपर राहिले आहेत त्यांच्याकडे आपण जास्त फोकस करून तुम्हाला जास्त पद्धतीने कसं सांगता येईल त्या पद्धतीने आम्ही सांगण्याचा प्रयत्न करू. सर काय वाटतं तरी मित्रांनो कमेंट करा, जे तुम्हाला वाटते की आपल्याला हा भाग शिकायला पाहिजे त्याबद्दल तुम्ही कमेंट करा, आपण देण्याचा खूप प्रयत्न करू. कारण की येणारी परीक्षा जी आहे पिंपरी चिंचवड आणि मुंबईची ती खूप महत्वाची आहे तुमच्यासाठी, कारण की सर्वात जास्त जागा तिथे आहे मित्रांनो, त्याच्यामुळे तुम्ही जर कमेंट केली तर आम्हालाही तुम्हाला आमच्यापर्यंत समजेल किंवा तुम्हाला हे अवघड जात किंवा कोणता टॉपिक तुम्हाला कोणता भाग अवघड जात असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा, आम्ही तुम्हाला सर्व व्हिडिओ वेळेवरती पुरवत जाऊ. तर जे नागपूर SRPF साठी आहे, सॉरी नागपूरसाठी आहे, जे मुंबईसाठी आहे, जे पिंपरीसाठी आहेत, त्यांच्यासाठी सर्वांना आमच्या दोघांकडून खूप खूप शुभेच्छा.